नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या भागातील जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. कर्जत तालुक्यातील कळंब येथील भाजपच्या बूथ कमिटीची बैठक प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत झाली. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, राजेश भगत, तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाश जावडेकर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असेल तर सर्वांनी बूथ कमिट्या सक्षम केल्या पाहिजेत असे सांगितले. खारघर येथे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आणि स्वच्छ खारघर फाउंडेशन यांच्या वतीने सेंट्रल पार्क येथे योगा दिवसाचं आयोजन करण्यात आले होते. परिवर्तन आयुर्योगा वेलनेसच्या स्वयंसेवकांनी यावेळी योगाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच उपस्थितांना योगासने करण्यासाठी मार्गदर्शन केले. यापुढेही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोफत योगा मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे सांगितले. या योग दिनाला आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, स्वच्छ खारघर फाउंडेशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पुणे येथून अलिबागमध्ये पर्यटनास आलेल्या 7 पर्यटकांचा काळ आला होता, पण वेळ आली नसल्याने ते सुखरूप वाचले आहेत. अलिबाग समुद्रात बुडत असलेल्या 7 पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षक आणि ATV चालकांना यश आले आहे. पुणे येथून आलेल्या या 7 जणांना समुद्र स्नानाचा मोह आवरला नाही आणि सर्वजण समुद्रात पोहण्यास गेले, मात्र त्याचवेळी समुद्राला भरती सुरू झाली होती. याच ठिकाणी हे पर्यटक पोहत होते, मात्र भरतीचे वाढते पाणी आणि खोलगट भागाचा अंदाज न आल्याने 7ही जण बुडू लागले. जीवरक्षक आणि ATV बाईक चालकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने समुद्रात उड्या मारून त्यांचे प्राण वाचवले. पावसाळ्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत गावातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, पोलीस दल आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी रविवारी दिले. खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाव पोलीस पाटील यांची बैठक नेताजी पालकर सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत मान्सून कालावधीत करावयाची उपाययोजना, नदी, धरणे, धबधबे, तलाव या ठिकाणी होणारे अपघात, तसेच येणारे पर्यटक यांना विशेष सूचना देण्याबाबत आणि धोकादायक ठिकाणी फलक लावण्यात यावे याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे पाटील यांच्यासह पोलीस पाटील उपस्थित होते. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वृक्षांची माहिती आणि नोंदणी असणे आवश्यक असल्याने महापालिकेने प्रथमच वृक्ष गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणनेमुळे पालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करणे, त्यांची प्रजाती ओळखणे, त्यांचे स्थान मॅपद्वारे निश्चित करणे आणि त्यांचे छायाचित्र काढणे शक्य होणार आहे. वृक्ष सर्वेक्षणाचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा बसेल आणि परिसरातील दुर्मिळ वृक्षांची नोंद होणार आहे. याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी शहरात 30% हरितपट्टा असणे बंधनकारक असून त्यादृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत पाले स्टँडपासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नळ पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भुईर आणि आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मीराबाई पाटील यांच्या हस्ते रविवारी झाला. या कार्यक्रमाला उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, पालेगाव अध्यक्ष अमित म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेलमधील झोपडपट्टीत राहून मोल मजुरी करणाऱ्या एका महिलेच्या मुलाने 10वीच्या परीक्षेत 84.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्याचे आणि पालकांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. प्रशांत शांताराम शिंदे असे 10वीत सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची आई सुशीला ही पती शांताराम शिंदे यांच्यासोबत पनवेल येथील आझादनगर झोपडपट्टीत राहते. सुशीला मोलमजुरीचं काम करून पतीला उदरनिर्वाहासाठी हातभार लावते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत असूनही प्रशांतने सुयश मिळवले आहे. त्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांनी प्रशांत आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. मिशन लोकसभा 2024 भारतीय जनता पार्टी सज्ज होत असून बूथ पातळीवर कार्यकर्त्यांनी जनसामान्यात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश सावडेकर यांनी रविवारी खोपोली येथे केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात येणाऱ्या उरण, पनवेल, कर्जत, खालापूर या तालुक्यांमधील बूथ कमिटी कार्यकर्त्यांसोबत प्रकाश जावडेकर संवाद साधत होते. पक्ष संघटना आर्थिक मजबूत आणि कार्यक्षम कशी होईल यासाठी ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी रविवारी खोपोली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पेणमधील प्रांत कार्यालयात प्रस्तावित MIDC संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे आमदारांच्या रांगेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या शेजारी खुर्चीत बसले होते. यावरून शेकापक्ष आमदार जयंत पाटील यांनी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना प्रोटोकॉलची आठवण देत खुर्चीतून उठवावयास सांगितले. या घटनेविरोधात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने जयंत पाटील यांच्या विरोधात रविवारी पेण येथे निदर्शनं आंदोलनं करण्यात आली. आमदार जयंत पाटील यांनी या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. जर त्यांची माफी नाही मागितली तर येत्या 8 दिवसात आम्ही त्यांच्या घरासमोर त्यांना हार आणि ढोलीबाजा करून त्यांचा सत्कार करणार. जर त्यांनी माफी नाही मागितली आम्ही त्यांचा सत्कार करणार. त्यामुळे त्यांनी त्वरित माफी मागावं, शासन याच्याकडे लक्ष द्यावं. माननीय राज्यपालांना, माननीय मुख्यमंत्र्यांना, विधानसभा अध्यक्षांना पत्रव्यवहार केलेला आहे की या गोष्टीमध्ये तुम्ही तात्काळ लक्ष घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीचे 6 उमेदवार मैदानात आहेत. मागे झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता. मात्र पुरेसे संख्याबळ नसूनही भाजपचे 3ही उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, रसायनी पोलीस ठाणे आणि ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने कांबे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सायबर साक्षर अभियान राबवण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी सायबर साक्षर सुरक्षित कांबे गाव या अभियानावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कोणालाही आपला OTP नंबर देऊ नये, नवीन गृहप्रकल्पाची जमीन बिनशेती असल्याची खात्री झाल्यावरच पुढील कार्यवाही करावी, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक टाळावी, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आपणच आपली खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास डोंगरे यांनी कोरोना संसर्गापासून आपणच आपल्या सुरक्षिततेसाठी सोशल डिस्टन्सिंग राखून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून सावधानता बाळगावी असे आवाहन केले. यावेळी कांबे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना मागे घेणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत
भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने रविवारी देण्यात आली. तीनही सेना दलांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेविरोधात काही ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही अग्निवीर योजना मागे घेण्यात यावी या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर सत्याग्रह करण्यात आला. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितले की अग्निपथ योजनेअंतर्गत येत्या 24 जूनपासून वायुदलात भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच लष्कराकडूनही लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली जाईल असे सांगितले. दरम्यान केंद्र सरकारने अग्निपथ योजनेत अनेक तरतुदी जाहीर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वच्छतेबाबत नेहमीच आग्रह असतो, त्यामुळे त्यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी देशातील नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. आता राजधानी दिल्लीतील प्रगती मैदान परिसरातील एका बोगद्याच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी रस्त्यावर दिसलेला कचरा आपल्या हातांनी उचलल्याचे दिसून आले. नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यासोबतच अनेक अंडरपास रस्ते कामांचं लोकार्पणही केले. दरम्यान नवीन बोगद्यात पडलेला कचरा पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या हातांनी उचलला.